जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. मंडळी, आपला आजचा विषय श्रावणात शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहण्याचे महत्त्व. तर चला पाहूया बेलपत्र वाहण्याचे महत्त्व. मंडळी, शंकराला बेलाचे पान फार प्रिय आहे. बेलपत्राशिवाय शंकराची पूजा अपुरी समजली जाते. बेलाचे झाड मध्यम उंचीचे असते. श्रावणात शंकराच्या पिंडीवर बेलपत्र वाहण्याचे फार महत्त्व आहे. पानाचा रंग हिरवा असतो. हा रंग शंकराच्या साधेपणाचाच मानला जातो. बेल या संपूर्ण वृक्षात औषधी गुण असतात. याची पाने आणि फळे दोन्ही औषधीयुक्त आहेत. बेलाचे फळ हे गोल टणक असते, हिरवट रंगाचे असते. फळाचा गर केशरी तंतुमय असून यात भरपूर बिया असतात. पावसाळ्यात जुलाब किंवा आवमुळे पोट दुखत असेल तर बेलफळांचा मुरंबा खातात. त्वचा रोगावरही बेल उपयुक्त आहे. मंडळी, पोटात जंत झाल्यास बेलाच्या पानाचा रस पितात. बेल वात पित्त कफ असे तिन्ही दोष नाहीसे करत असल्यामुळे याला विशेष औषधीय महत्त्व आहे. अंगात शक्ती येण्यासाठी बेलफळाचा अर्क काढून तो खावा व त्यावर गाईचे दूध प्यावे. तसेच मंडळी, ज्यांना मधुमेह आहे त्या लोकांनी जरी बेलफळे अशी कच्ची जरी खाल्ली तरी त्यांचे शुगर कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे बहुगुणी असलेले हे बेलाचे झाड आपल्या अंगणामध्ये तुम्ही लावावे आणि दर श्रावणी श्रावण महिन्यात तसेच दर सोमवारी शंकरावर ते बेलपत्र अर्पण करावे. त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते व देवादिदेव महादेव देखील आपल्यावर प्रसन्न राहतात. मंडळी, आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तदा आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.